अध्यक्ष महोदय विधेयक क्रमांक सत्तावीसच्या माध्यमातनं या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेमध्ये आपण जे कॅपिटल व्हॅल्यूवर आधारित कर्ज टॅक्स सिस्टीम ठेवलेली आहे त्याच्यामध्ये परिवर्तन करण्याच्या त्याच्यामध्ये या वर्षापुरतं ते कोविडच्या कारणामुळे फ्रीज करण्याच्या संदर्भातलं विधेयक आहे खरं म्हणजे विधेयक चांगलं आहे कारण हे खरंच आहे की मोठ्या प्रमाणात कोविडमुळे या ठिकाणी एकूण जनमानसावर लोकांच्या कामावर उद्योगधंद्यावर त्याचा परिणाम झाला आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये जर जमिनीचं भांडवली मूल्य हे यावर्षी आपण वाढवलं तर लोकांचे टॅक्सेस देखील वाढतील पण माझं तर मत असं आहे की याच्या पलीकडे जाऊन मुंबई महानगरपालिका जी देशातली सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका आहे आणि असं आम्ही ऐकतो की पन्नास हजार कोटी रुपयाच्या ठेवी या महानगरपालिकेकडे आहे हा रईस भाई माझ्यापेक्षा जास्त अपडेटेड आहेत अठ्याहत्तर हजार कोटी रुपयाच्या अध्यक्ष मोदय हो या ठिकाणी ठेवी या महानगरपालिकेकडे आहे अशा परिस्थितीमध्ये या कोविडच्या सगळ्या परिस्थितीत शैक्षणिक संस्था असतील वेगवेगळ्या प्रकारच्या स्वयंसेवी संस्था असतील यांना मोठ्या प्रमाणात सूट दिली पाहिजे कारण तुम्ही हा तक्ता फ्रीज करून मागच्या वेळेस एवढंच त्या ठिकाणी भांडवली मूल्य ठेवलं तरी मागच्या वेळेस एवढंच त्यांना टॅक्स येणार आहे त्यामुळे सवलत कुठलीच नाही आहे वाढ होणार नाही एवढंच याच्या माध्यमातून आपण एन्श्युअर करतो आहे या यानिमित्ताने मंत्री महोदय मी आपल्याला आठवण करून देतो की आपल्या पक्षाचा जाहीरनामा असा होता की मुंबईमध्ये पाचशे फुटापर्यंत आम्ही टॅक्स माफ करू आपण पाचशे फुटापर्यंत असं म्हटलं नव्हतं की नुसती घरपट्टी माफ करू आपण असं आश्वासन दिलं होतं की पाचशे फुटापर्यंत आम्ही टॅक्स माफ करू आणि मग आपण हळूच त्याच्यात पळवट छिडून काढली आणि त्यातला सगळ्यात लहान कंपोनंट जो असतो तो कंपोनंट आपण माफ केला म्हणजे मला असं वाटतं की महाभारतातनं तुम्ही जर काही शिकला असाल तर ज्यावेळी अश्वत्थामा जिवंत का गेला असं विचारलं तर धर्मराज युधिष्ठिरासमोर प्रश्न होता खोटं बोलू शकत नाही आणि खरं सांगू शकत नाही तर त्यांनी सांगितलं नरोवा कुंजरोवा म्हणजे अश्वत्थामा मेला नर मेला की हत्ती मेला हे मला माहीत नाही अशा प्रकारचं तुम्ही घोषणा केली एक सांगितलं पाचशे फुटापर्यंत टॅक्स माफ आणि सामान्य माणसाला वाटलं राजा उदार झाला नंतर लक्षात आला हाती भोपळा दिला हा राजा उदार नाही उधार झालाय अशा प्रकारची अवस्था या ठिकाणी आली आहे आणि म्हणून खरं म्हणजे या निमित्ताने पहिल्यांदा तर हे जे आश्वासन आपण दिलं होतं की पाचशे फुटापर्यंत टॅक्स माफ करण्यात येईल या संदर्भात आज पुन्हा आश्वासन दिलं पाहिजे की हो आम्ही आश्वासन दिलं होतं आम्ही चुकलो आम्ही त्यातला छोटा कंपोनंट फक्त माफ केला मोठ्या कंपोनंट आम्ही करू शकलो नाही पण आता करू कारण आता कोविड मध्ये पाचशे फुटाचा तर तो गरीब माणूस आहे म्हणजे आपण तर आमच्या काँग्रेसने तर झोपडपट्टी मध्ये चाळीस पाचशे देऊ म्हणून सांगितले ठीक आहे की ते सत्तेवरही येणार नाहीये त्यांना करायचंही आहे त्याच्यामुळे तो प्रश्न नाही आहे त्यांचा जन्मदिवस आहे एवढा अच्छा ठीक आहे काँग्रेसचा त्यामुळे त्याच्यावर बोलत नाही पण या अशा सगळ्या परिस्थितीमध्ये या कोविडच्या निमित्ताने मुंबई महानगरपालिकेकडनं ही अपेक्षा होती एक तर पाचशे फुटापर्यंतच्या लोकांचा टॅक्स पूर्णपणे माफ होईल आणि केवळ कॅपिटल व्हॅल्यू फ्रीज करून नाही तर कोविडमध्ये लोकांचं झालेलं नुकसान पाहता मी इतर महानगरपालिकांना म्हणणार नाही इतर महानगरपालिकांची परिस्थिती काही कदाचित तेवढी चांगली नसेल पण मुंबई महानगरपालिका आमच्या रईसबाईंनी सांगितल्याप्रमाणे हा राईस आहे राईस भाईंच्या नावाप्रमाणे मुंबई महानगरपालिका राईस आहे अठ्याहत्तर हजार कोटी रुपयाच्या ठेवी या ठिकाणी आहेत त्यामुळे या विधेयकाच्या माध्यमातून दोन बदल आपण केले पाहिजेत पहिलं तर या विधेयकात आपण अमेंडमेंट आणून या ठिकाणी जमिनीचं भांडवली मूल्य जसे होते तसेच राहणार याऐवजी या, या वर्षापुरतं ते पन्नास टक्के मोजले जाईल अशा प्रकारची एक अमेंडमेंट करावी म्हणजे लोकांना त्यातनं मोठ्या प्रमाणात काही ना काही दिलासा मिळेल आणि दुसरं या निमित्ताने पाचशे फुटापर्यंत कुठल्याच प्रकारचा टॅक्स आमच्या जाहीरनाम्यात सांगितल्याप्रमाणे आणि आमचे माननीय नेते आपले माननीय मुख्यमंत्री आणि तेमाचे शिवसेना पक्षप्रमुख यांनी घोषणा केल्याप्रमाणे आम्ही पाचशे फुटापर्यंत कुठलाच टॅक्स या ठिकाणी घेणार नाही अशा प्रकारचं देखील अमेंडमेंट आपण या कायद्यात करावी आणि असा अमेंडमेंट कायदा आपण मांडाव अमेंडमेंट आत्ताही आणली तरी एक मताने जसा मागचं बिल आम्ही एक्केचाळीस क्रमांकाचं एक मताने स्वीकृत केलं तशा या दोन अमेंडमेंट जर आपण आणल्या तर आम्ही आपल्याला पूर्ण समर्थन देऊन एक मताने हे विधेयक या ठिकाणी मान्य करू